आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच पण देशाचा कोहिनूर होऊन गेले. होते ते गरीबच पण जगाचा कोहिनूर होऊन गेले. अरे या मूर्खांना अजून कसं कळत नाही, अरे या मूर्खांना अजून कसं कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले. भारताचे संविधान लिहून गेले. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्यास नमस्कार. आज दिनांक 26 नोव्हेंबर, भारतीय संविधान दिन. मी जुनेद बशीर मुल्ला, इयत्ता 10वीचा विद्यार्थी, आपल्या समोर त्या महान व्यक्तीने लिहिलेल्या म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल काही शब्द सांगू इच्छितो. तरी तुम्ही शांत चित्तीने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. होय मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्या पुस्तकावर संपूर्ण भारत देश चालतो. ते म्हणजे भारताचे संविधान. ते म्हणजे भारताचे संविधान. मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस, कारण याच दिवशी समाज जातीयच्या बिरख्यात अडकलेला होता, अज्ञानाच्या अंधकारात जखडलेला होता आणि गुलामगिरीच्या बेड्यात अडकलेला होता आणि समाज अस्पृश्य म्हणून हिनवत जात होता. या समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती भारतीय संविधानाचा शिल्पकार ठरली. या समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती भारतीय संविधानाचा शिल्पकार ठरली. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस रक्ताचं पाणी करून, दिवसाचे रात्र करून त्यांनी भारताला संविधान स्वाधीन केलं. त्यांनी भारताला संविधान स्वाधीन केलं. मी जाता जाता त्यांच्या डायरीतली एक ओळ सांगून माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. बाबासाहेब म्हणतात की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक कसे जगायचे हे शिकवेल. धन्यवाद.